सिंधुदुर्गात आठ गुंठे येणे जागा आणि बंगला नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये आणि तेही देखील मालवणपासून जवळ आठ गुंठे येणे जागा आणि बंगला अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी मालवण तालुक्यामध्ये जागा आणि बंगल्याचं जर बघत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच मिळवून तुमच्यासाठी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नाही केले असेल तर आता करून कोणत्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव नांदोस तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कट्टा समजून फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला हा आठ गुंट्याचा एन ए प्लॉट आहे आणि त्यामध्ये आपला साधारण अकराशे स्क्वेअर फुटचा टू बी एच के बंगलो आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे आणि आपल्या प्रॉपर्टी सबोत आली चांगल्यापैकी वाडी वस्ती देखील उपलब्ध आहे आणि आपला हा प्लॉट पूर्णपणे ग्रामपंचायतच्या डांबरीकरण झालेल्या अधिकृत रस्त्याला लागून आहे त्यामुळे रस्ते देखील कोणती अडचण आपल्या या प्रॉपर्टीला नाही आहे मित्रांनो समोर जाऊन पाहू शकता की आपली प्रॉपर्टी आहे आपला हा गेट आहे आणि आपल्या पूर्ण जागेला कंपाऊंड देखील आपल्या या प्रॉपर्टी मालकांनी केलेली आहे मित्रांनो बंगलोच्या सराउंडिंग आपण पाहू शकता की आउटडोअर टाईलचा वापर देखील आपल्या या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बारा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो समोर आपण पाहू शकता की काही झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे या जागामुळे आपल्याला साधारण तीन ते चार नालाचे झाडे दोन तीन आंब्याची झाडे चिकू आणि छोट्या फळफुल झाडांची लागवड देखील आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टी मालकांचे ही प्रॉपर्टी विकण्याचं जर कारण विचाराल तर आपले प्रॉपर्टी मालक हे बाहेरगावी असतात आणि वयमानानुसार हो ही प्रॉपर्टी सांभाळणे म्हणजेच मेंटेन करणे शक्य नसल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहे मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीमध्ये पाण्याचे सुमारण तर पाण्यासाठी मित्रांनो स्वतंत्र एक विहीर देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे आणि विहिरीला वर्षाचे बारा महिने चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध असते मित्रांनो ही विहिरीची जागा आपली आठ गुंटाईने प्लॉट सोडून स्वतंत्र आहे आणि या ठिकाणी या जागेचा सात देखील आपल्याला स्वतंत्रपणे उपलब्ध आहे त्यासोबत मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या बंगलोबद्दल माहिती विचाराल तर साधारण दोन हजार नऊ दहामधील आपले बांधकाम आहे आणि एकूण अकराशे स्क्वेअर फुटचा आर सी सी बांधकाम असलेला आपला बंगलो आहे मित्रांनो बंगलो तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि मेंटेनन्स कंडिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो प्रॉपर्टीच्या बाहेरील भागाची माहिती घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या बंगलोच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपल्या समोरचा आपला मुख्य दरवाजे आहे आणि मुख्य दरवाजे एंट्री घेतल्यानंतर समोरचा आपण पाहू शकता की आपल्याला या ठिकाणी मिळतोय आपला लिव्हिंग ग्रुप मित्रांनो पूर्णपणे ईस्ट फेस फेसिंग असलेलं आपले बांधकाम आहे लिव्हिंग रूम आपण एंट्री घेतल्या समोर पाहू शकता की चांगल्या प्रकारे स्पेसेस आणि मोठा लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल आपल्याला या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी तुमचं टी व्ही युनिट म्हणा किंवा सोफा युनिट म्हणा या सर्व गोष्टी आरामात राहणार आहेत हॉलला लागूनच मी यासमोर पाहू शकता की तुम्हाला छोटी देवखोली या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी तुमचं देवांचे देवघर किंवा स्टडी रूम इत्यादी गोष्टी देखील आपल्या ठिकाणी करू शकता समोरच सेम रूम तुम्हाला ऑपोजिट साईडला देखील उपलब्ध आहे आणि हा रूम तुम्हाला किचनशी कनेक्टेड आहे त्यासोबत तुम्हाला या ठिकाणीचं किचन आणि हा रूम जो एकत्रित करायचा असल्यास किंवा डायनिंग रूम करायचं असल्यास ते देखील आपण या ठिकाणी करू शकता मित्रांनो आपल्या घरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रतीचे फ्लोरिंगचं काम करण्यात आलेले आहे त्याचबरोबर कलर काम आणि चांगल्यापैकी तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे एंट्री घेतला पाहू शकता की या ठिकाणी आपला किचन आहे किचनमध्ये देखील तुम्हाला स्टोरेजसाठी चांगल्यापैकी जागा आहे आणि आपल्या नॉर्मल कोकणी टाईपचं आपल्या किचन या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो हॉल आणि किचन बघितल्यानंतर आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत आपल्या बंगलोबत असणारे बेडरूम तर लिव्हिंग रूमला कनेक्टेड आपण पाहू शकता की समोरचा आपल्याला छोटा आणि कॉम्पॅक्स साईजचा एक बेडरूम मिळतोय या ठिकाणी देखील कलर काम आणि फ्लोरिंगचे चांगल्यापैकी काम करण्यात आलेले आहे आणि चांगले आणि मेंटेन स्थितीमध्ये आपल्याला बंगलो या ठिकाणी उपलब्ध आहे विनोद समोर आपण पाहू शकता की समोर देखील आपल्याला अजून एक बेडरूम उपलब्ध आहे हा थोडा मोठा आणि स्पेसियस बेडरूम आहे या ठिकाणी रुमचा बेड राहतो आहे आणि कबोडसाठी देखील चांगल्या प्रकारे स्पेस या ठिकाणी उपलब्ध आहे विनोन आपल्या या प्रॉपर्टीपासून जवळपासणाऱ्या सोयीसर म्हणाल तर कट्टा बाजारपेठ आपल्याला प्रॉपर्टीपासणं मोजून फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन ओरस रेल्वे स्टेशन देखील आपल्याला फक्त तेरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी वसणं मुंबई गोवा आहे म्हणाल तर तोही देखील आपल्याला फक्त पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी वसणं मालवणचे समुद्र येणारे किंवा मालहन शहर म्हणा हे देखील आपल्याला फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला हा आठ गुंड्याचा येणे प्लॉट आहे समोर तुम्हाला या ठिकाणी व्हीर आहे आणि एक साधारण अकराशे स्क्वेअर फूटचा टू बी एच के देखील उपलब्ध आहे मित्रांनो कट्टा बाजारपेठ देखील आपल्याला फक्त पाच मिनिटाच्या ते उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षा किंमत आहे ती एकूण किंमत पंचावन्न लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी डायरेक्ट चर्चा देखील करू शकता मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टीची साईड इजेक्ट करी असल्यास किंवा या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभपडीच्या नंबरवर संपर्क साधा आपल्याला विसरी सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीवर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सपोय पण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहून आईसोबत मित्रांनो आमचे टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर